स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये मला माहीत आहे सगळी मुलं रिझल्टची खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि जसं सीई टी सी मेन्शन केलं होतं की रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन ट्वेंटी एट ऑर ऑर बिफोर ट्वेंटी एट याचा अर्थ काय की अठ्ठावीसला किंवा अठ्ठावीस तारखेच्या आधी रिझल्ट मिळू शकतात पण ॲज युजल जसा सीई टी रेकॉर्ड आहे असं तर कधी आधी झालेलं नाही आहे की आधीच रिझल्ट मिळालेत सो अशी अपेक्षा धरू नका की आज एकदम रिझल्ट मिळतील पण एक इम्पॉर्टंट अपडेट आहे जसं मी एक उदय सामंतचं दोन तीन दिवस आधीच मी एक त्यांचा कट बघितला होता एक न्यूज चॅनलवरच त्यांनी सांगितलं होतं की थर्टी फाय स्टुडंट्स एम एस टी सीई टीचे थर्टी फाईव इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे आणि कोर्टाने त्याच्यावर डिसिजन दिला आहे की जे काही रिझल्ट आहेत ते होल्डवर ठेवायला सांगितले कोर्टाने मग त्याच्यामुळे मे बी असं होऊ शकतं की आपले रिझल्ट पुढे जातील आता मी तेवढाच कट मला मिळाला बाकी मी भरपूर सर्च करायचा प्रयत्न केला की काय नाही ऍक्च्युली कोणत्या मॅटरवर त्यांनी केस दाखल केली आहे पण मला ते ऍक्च्युली मिळालेलं नाहीये पण एवढी मला माहिती कळाली आहे की पस्तीस मुलांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट मे बी डिलेड होऊ शकतात पण कोर्टाने एक गोष्ट मेन्शन केली नव्हती की त्याच पस्तीस मुलांचे रिझल्ट अडवून ठेवायचे आहेत किंवा होल्ड करायचे आहेत का अख्ख्या इंजिनिअरिंगच्या मुलांचे रिझल्ट होल्ड करायचे आहेत आणि यावरच उदय सामंतनी सांगितलं होतं की लवकरच आम्ही कोर्टात जाऊन हे क्लॅरिफिकेशन घेऊ आणि मग रिझल्ट आपण डिक्लेअर करू पण प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत ते क्लॅरिफिकेशन येणार नाहीत तोपर्यंत रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत आय होप आत्तापर्यंत त्यांनी ॲक्च्युली कोर्ट हे क्लॅरिफिकेशन पंचवीस किंवा सव्वीस तारखेला काहीतरी देणार होतं पण त्याच्यावर काही अपडेट अजून तरी आलेला नाही आहे मे बी तिथे आपल्यापर्यंत किंवा कोणी न्यूज चॅनलनी त्याला कवर केलं नसेल किंवा असं असू शकतं की आता काही गोष्टीत आपल्याला ऍक्च्युअली खरं सांगायचं मी खूप सर्च केलं यूट्यूब वेबसाईट्स ब्लॉग्स खूप सर्च केले की याबद्दल काही माहिती आहे का पण एवढी माहिती मिळतीये की पस्तीस मुलांनी कोर्टात केस दाखल केली त्याच्यापुढे काही गोष्ट समजत नाहीये त्याच्यामुळे मी हेही गोष्ट क्लिअर करतोय की सीई टीचे रिझल्ट मे बी डिले होऊ शकतात मे बी जर कोर्टाने सांगितलं असेल की बाकी या पस्तीस मुलांची सोडून बाकीच्या मुलांचे रिझल्ट डिक्लेअर करा तर मे बी उद्याच्या उद्या आपले रिझल्ट आपल्याला मिळतील बद्दल काही अपडेट आला तर नक्की मी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बनवून कळवणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल ठीक आहे दादा हे रिझल्ट झालं अजून एक तुम्ही दुसरा पॉईंट मी आजच्या मध्ये ठेवला होता पहिली गोष्ट की एकतर जर तुम्ही ड्रीम बघताय त्याच्यासोबत सुद्धा बघा असं म्हणणं काय की बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं किंवा माझंही हेच म्हणणं आहे ठीक आहे तुमची आवड तुमची ड्रीम तुम्ही बघा पण त्याच्यासोबत सुद्धा बघा आजकाल काय होतं की जेव्हा मी विचारतोय हो की तुम्हाला कोणती ब्रँच हवी सगळ्यांचं म्हणणं आहे की मला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे आय टी घ्यायचं आहे किंवा टेक फील्डलाच जायचं आहे ई एन टी सी असेल किंवा ए आय डेटा सायन्स असेल सायबर सेक्युरिटी असेल मशीन लर्निंग असेल अशा ह्या ज्या वेगवेगळ्या टेक रिलेटेड फील्ड्स आहेत मला इथेच जायचं आहे पण हे शक्य आहे का बाळांनो की सगळ्यांनाच ती फील्ड मिळेल नाही काही जणांना तिथे ॲव्हरेज कॉलेजसुद्धा घ्यावे लागतील काही जणांना चांगले कॉलेज पण घ्यावे लागतील पण मी जेव्हा प्रश्न विचारतोय की तुला हे का घ्यायचं आहे माझी ड्रीम आहे मला आवड आहे पण मी जेव्हा त्याला विचारतो की बेसिक कोडिंग तरी तुला माहीत आहे का त्याचं उत्तर स्पष्ट असतं की नाही मी पुढे जाऊन शिकणार आहे मला एक सांगा जर तुम्ही एकदा एका इन्स्टिट्यूशनमध्ये तुमचं सीट लॉक केली एकदा तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं तुम्हाला वाटतंय का की तुमचं इन्स्टिट्यूशन तुम्हाला ब्रँड चेंज करू देईल नंतर तुमच्या आवडीप्रमाणे शक्य नसतं कोणतंच इन्स्टिट्यूशन असं करत नाही की तुम्ही फर्स्ट इयरला इलेक्ट्रिकल घेतली आणि नंतर जाऊन तुम्ही किंवा फर्स्ट इयरला तुम्ही सी एस घेतलं तुम्हाला नाही झेपलं म्हणून तुम्ही इलेक्ट्रिकल लागत असं शक्य नाहीये खूपसे इन्स्टिट्यूशन फसवतात ॲडमिशन घेताना म्हणतात की आम्ही तुम्हाला तुमचे चांगले पर्सेंटेज आले तर करून देऊ पण ॲक्च्युअलमध्ये गव्हर्मेंट कॉलेज सोडले तर बाकी कोणतेही प्रायव्हेट कॉलेजेस सिंपल आहे विचार करा जर गवर् प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट थ्रू सीट असतात एक सी एस ची सीट त्यांनी समजा तुम्ही एक बऱ्याच सिम्पल उदाहरण देतो मेकॅनिकलच्या मुलांना समजा सी एसमध्ये जायचं ते काय करतात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात ॲडमिशन घेताना त्यांना काय सांगितलं जातं की हो तू आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला ब्रँच बदलून देऊ फर्स्ट इयरला तुम्ही चांगलं पॉईंट आणा म्हणून खूप मेहनत घेतात आणि चांगला पॉईंटर आणतात पण तेव्हा ते त्यांना सांगतात की सीट व्याकंड नाही आहेत किंवा काही टेक्निकल इश्यू आहे आम्ही थोड्या दिवसाने कळू त्यांना टाळतात ॲक्च्युली ते टाळतातच तुम्ही कितीही काही केलं एक तर तुमचं फर्स्ट इयर त्या कॉलेजमध्ये झालं असल्यामुळे तुम्ही आता कॉलेजही चेंज करू शकत नाही कारण शेवटी टी सी द्यायची की नाही हे सुद्धा कॉलेजच्या हातात असतं आणि तुम्हाला ते का म्हणता येईल ना लॉक करून ठेवतात की तुम्ही आता पुढे काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही बरं काही मुलं म्हणतील की ठीक आहे दादा टी सी कशी मिळू पण कॉलेज एवढ घालत की पुढच्या तीन वर्षाची फीस कंप्लीट भरा मगच कॉलेज सोडता येईल म्हणजे अशा अटी घालून ठेवतो काहीच करू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटतंय का की तुम्ही चार इंजिनिअरिंगमध्ये गेल्यावर ठरवाल की मला हे आवडत आहे मला हे आवडत नाहीये बरं ठीक आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या मुलांना थोडा चान्स तरी आहे की ते वेगवेगळ्या जॉब्समध्ये जाऊ शकतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा सिंपल उदाहरण देतो डॉक्टर आहे डॉक्टरला जरी इंजेक्शन देता येत नसेल तर तो, तो डॉक्टर काय कामाचा आहे सिम्पल आहे तुम तुमच्यापाशी एखादा डॉक्टर एक चार वर्ष एक समजा चार साडेचार वर्ष त्यांची डिग्री कंप्लीट करून एक डॉक्टर तुमच्यापाशी आला आलाय आणि तो तुम्हाला म्हणतो की मला इंजेक्शनच देता येत नाही तर तुम्ही त्याला डॉक्टर म्हणाल त्याला तुम्ही तेवढी रिस्पेक्ट द्याल आणि तुम्हाला वाट तुम्ही त्याला समजा तुमची ट्रीटमेंट करू द्याल शंभर टक्के सांगतो नाही सेम तुमच्यासोबत होईल जर तुम्ही सी एस आय टी ई एन टी सी ए आय घेत असाल तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे की त्याचे जे सब्जेक्ट्स आहेत ते मला आवडत आहेत का मी हे म्हणत नाही आहे की तुम्ही आत्ताच सुरू करा कोडिंग किंवा तुम्ही आत्ताच एकदम खूप काही गोष्टी शिका फक्त मला एवढं म्हणायचं की बेसिक तरी तुम्ही नॉलेज घ्या बेसिक एकदा विचार करा का असं सांगतो की एकदा जेव्हा तुम्ही सी एस आय टीमध्ये जात आहे एक लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा इलेक्ट्रिकल मेकॅनिकलकडे येऊ शकणार नाहीत कंपनीज तुम्हाला आलंवच करणार नाहीत पण ज्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची मुलं असतात मे बी त्यांनी आत्ता मेकॅनिकल घेतलं पण त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी रिअलाईज झालं की नाही यार माझं मेकॅनिकल माझा वीक पॉईंट आहे आणि याच्यापेक्षा जास्त मी चांगला स्कोप माझ्यासाठी कोडिंगमध्ये मा आहे मी चांगली कोडिंग शिकू शकतो तर तो इझिली कोणत्याही कंपनीमध्ये बेसिक कोडिंगचे प्रोग्राम करून शिकून जाऊ शकतो पण एकदा तुम्ही सी एस e आय टी ई एन टी सी घेतलं की तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आपल्याला लाईफ टाईम कोडिंग करायची आहे पण ती जर तुम्हाला जमणारच नसेल ती जर तुम्हाला आवडणारच नसेल तर आत्ताच त्याचा विचार करा पुन्हा त्याच्याबद्दल रिग्रीट करून काहीच फायदा नाही आहे बरं आता हे सगळं मी सांगितलं मग आता बघू कसं की मला कोडिंग आवडते का नाही सिम्पल आहे एक लक्षात ठेवा कोडिंगची सिम्पल भाषा असते सी सी प्रोग्रामिंगपासून या कोडिंगचा पूर्ण जन्म झाला आहे आपण म्हणूया तर बेसिक ऑफ सी तुम्ही शिकायला सुरुवात करा शिकायला सुरुवात करा म्हणजे मी हे नाही म्हणते की खूप त्याचे तीन तीन तासाचे लेक्चर्स मिळतील तुम्हाला तेवढे बघा नाही यार पण बेसिक असतं ना की काय नेमकं जर तुम्हाला विचारलं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग का घ्यायची आहे तुम्हाला याचं उत्तर तरी तुम्हाला नक्की मिळालं पाहिजे मी आपला वेबिनार तुम्हाला माहीत आहे वेबिनार नंबर टू मोस्टली हेच टॉपिक सगळे आपण कवर करणार आहेत की सी एस आय टी एन टी सी ब्रँच कोणती घ्यायची सी एसमध्ये सिलेबस काय असतो किंवा हे पुढे त्याचा फ्युचर स्कोप काय त्यासाठी मी काय करतो आहे की काही सिलेबस फाइंड आऊट करतो आहे की कसं मुलांना वेगवेगळे वे उदाहरण देता येतील आणि तुम्हाला सी एस काय आहे हे नक्की सांगता येईल तर ते थोडेसे उदाहरण मी नक्की सुद्धा शेअर करायचा प्रयत्न करणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला ते नक्की कळेल पण तात्पुरतं पर्सेंटेज येण्याच्या आधी फ्री बसण्यापेक्षा तुम्ही जर कोडिंग रिलेटेड पार्ट चूज करताय कोडिंग रिलेटेड फील्ड चूज करताय तर नक्की या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला कोडिंग आवडते का आणि चार वर्षानंतर प्लस चार वर्षानंतर जे काही तुमचं फ्यूचर आहे त्याच्यात तुम्ही कोडिंग करायला तयार आहात का या गोष्टीचा पूर्ण विचार करायचा आहे जमलं तर मी काय करेन की कि उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये काही बेसिक युट्यूबवरच्या व्हिडिओ सर्च करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आय होप सगळेजण या आत्ता मी सांगितलेल्या पॉईंटचा सा व्यवस्थित विचार करतील आणि जर तुम्हाला कोडिंग आवडत असेल तर नक्की सी एस आय टी घ्या त्याच्यामध्ये भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत हेही मी में मेन्शन करतो आहे पण जर कोडिंग आवडत नसेल किंवा या गोष्टीशी तुमचा एक संबंध नसेल आत्तापर्यंत समजा तुम्ही बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा आणि जर आवडत नसेल तर दुसऱ्या ब्रँचेसचाही नक्की विचार करा या रिलेटेड मी अजून काही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवणार आहे राहिल्या विषय काही मुलांचा रोज कमेंट येते दादा ले ले वेबिनार आम्ही जॉईन केला आहे आम्ही पैसे किंवा आपली जी फीस आहे ती पे केली आहे पण अजूनसुद्धा आम्हाला काही व्हिडिओ वगैरे त्याच्यात मिळालेले आहेत बाळांनो लक्षात ठेवा हे जे वेबिनार्स आहेत ते लाईव्ह वेबिनार्स आहेत म्हणजे मी लाईव्ह येईन तुम्ही याला टाईम वगैरे दोन तीन दिवस आधीच मेन्शन केलेला असेल तर ॲपमध्ये तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स मिळतील ॲक्च्युली तुमचा एक ग्रुप सुद्धा तिथे क्रिएट झालेला आहे ॲपमध्ये ॲटोमॅटिकली तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेसेज देत राहीन की काय अपडेट्स आहेत काय नाही मी ही पर्सेंटाईजसाठीच वाट बघतोय जसेच पर्सेंटाईल येतील आपण येत्या नेक्स्ट नेक्स्ट वीक मध्ये आता दिवाळी आहे मग दिवाळीचा सगळा विचार वगैरे करून आपण हे दोन्ही सेमिनार लवकरात लवकर अरेंज करायचा प्रयत्न करूया सो so, तुम्ही टेन्शन त्याच्या अजिबात घ्यायची गरज नाहीये फक्त तुम्ही ऍपला इन्स्टॉल ठेवा त्याच्यामधूनच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून असेल किंवा चॅटबॉक्समधून असेल मी तुम्हाला वेबिनार रिलेटेड गोष्टी नक्की पुढे कळवणार आहे अजून एक मला सांगायला आनंद होतोय की ऋषीप्रसाद अकॅडमी नावाचं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी काल रात्री त्याचा व्हिडिओ बघितला ऋषीप्रसाद आय थिंक त्या स्टुडंटचं नाव आहे मला असं वाटतंय की तो चांगलाच मला ओळखत असेल त्याने कमेंट सुद्धा केली होती की थँक्यू यश दादा म्हणजे बहुतेक तरी ओळखत असावा त्याने आपला वेबिनारबद्दल व्हिडिओ बनवला होता की तो वेबिनार कसा चांगला असणार आहे काय चांगला असणार आहे मलाही आनंद झाला तो व्हिडिओ बघून आणि त्याचं चॅनल सुद्धा खूप छान आहे की तो हिंदीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करतोय मोस्टली असं होतं की आजकाल आपण चॅनल नवी जे नवीन निघत आहेत ते मोस्टली क्लिकबेट चॅनल्स आहेत म्हणजे काहीतरी खोटी इन्फॉर्मेशन त्याने त्याचं चॅनल त्याने व्यवस्थित मेंटेन केले मी बऱ्याचशा त्याच्या व्हिडिओज बघितल्या त्यात क्लिकबेट नाहीये जे काय आहे ते सत्य तो सांगण्याचा नक्की प्रयत्न करतोय त्याच्या चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय त्याच्या चॅनललाही फॉलो किंवा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ठीक आहे तुम्हाला अजून अशा कोणत्या व्हिडिओ हव्या आहेत त्याही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये